नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी सायन्स यामधील लिविंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पाठाची एक्सरसाइज म्हणजेच वर्कशॉप पाहणार आहोत. व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. क्वेश्चन पहिला आहे, यूज व्हिटॅकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मायक्रोब्स. बॅक्टेरिया किंगडम मोनेरा, प्रोटोझोआ किंगडम प्रोटिस्टा, अल्गी इफ युनिसेल्युलर किंगडम प्रोटिस्टा, इफ मल्टीसेल्युलर किंगडम प्लॅंटी, प्रोकॅरियोटिक किंगडम मोनेरा, युकॅरियोटिक एनी किंगडम अदर दॅन मोनेरा. कम्प्लीट द किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन यूजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल, प्लॅन्ट्स अँड फंगाय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या इथे येणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन पार्ट्स, एक प्रोकॅरियोट, युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर अँड मोनेरा, युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर जो आहे तो प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलरमध्ये तीन फंगाय, प्लॅन्टी अँड ॲनिमलिया. फाइंड आउट माय पार्टनर फंगाय कॅन्डिडिटा प्रोटोझोआ अमीबा व्हायरस बॅक्टेरियोफेज अल्गी क्लोरेला बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. लॅक्टोबॅसिला आर हार्मफुल बॅक्टेरिया. धिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ लॅक्टोबॅसिला आर हेल्पफुल बॅक्टेरिया. सेल वॉल ऑफ फंगा इज मेड अप ऑफ कॅटिन. धिस स्टेटमेंट इज ट्रू. ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमीबा इज साइडोपोडिया. द स्टेटमेंट इज ट्रू. टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिसीज. धिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. गिव आन्सर. स्टेट द मेरिट ऑफ व्हिटॅकर मेथड ऑफ क्लासिफिकेशन. द क्लासिफिकेशन सिस्टीम दॅट व्हिटॅकर हॅज अडॅप्टेड इज टोटली बेस्ड ऑन सायंटिफिक फाउंडेशन. प्रोकॅरियोट आर प्लेस्ड सेपरेटली इन अ डिफरंट किंगडम. ऑल युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर क्लब्ड टुगेदर इन वन किंगडम नेम प्रोटिस्टा. अकॉर्डिंग टू फाइव किंगडम क्लासिफिकेशन द सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन ऑफ सेल मोड ऑफ न्यूट्रिशन लाईफस्टाईल अँड सायकोलॉजेटिक relationship are taken into consideration. Therefore, the system of five kingdom classification becomes most authorized system of biological classification. Write the characteristics of virus size approximately 10 nanometer to 100 nanometer. They are extremely minute. They are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with electron microscope. They are found in the form of independent particles. Virus survive only in living plant or animal cell and produce their own protein with help of host cell and create their numerous replica. Then they destroy host cell and become free. These free viruses again infect new cell. Virus cause many diseases to plant and animals. Explain the nutrition in fungi. Most of the fungi are saprophytic in their nutrition. They absorb the nourishment from dead and decaying matter by taking the organic matter from dead bodies of plants and animals. Fungi survive. In this process, they degrade the organic matter completely. Which living organism are included in the kingdom Monera? All types of bacteria and blue-green algae are included in the kingdom Monera. All the organisms are unicellular. They may be autotrophic or heterotrophic. These are prokaryotic cells without distinct nucleus or cell organelles. Who am I? I don't have true nucleus, cell organelles or plasma membrane microbe from Monera. I have nucleus and membrane bound cell organelles protozoa from protista. I live on decaying organic matter fungus. I reproduce mainly by cell division, bacteria and some protista protozoa. I can produce my replica virus. I am green
but don't have organs, algae. Draw neat and level diagrams, different types of bacteria. या इथे आपण या प्रकारचे बॅक्टेरिया आपण इथे ड्रॉ करू शकतो. पॅरामिशियम अँड बॅक्टेरियोफेज, पॅरामिशियमची डायग्राम ही आहे आणि ही बॅक्टेरियोफेजची. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज, बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरस, अल्गी. अँड आन्सर इज व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय अँड अल्गी. थँक्स.